मला एक सांगा दादा की जुन्नर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा रुग्ण वाढत आहे, शासन कितपत सक्षम आहे हे कोरोना रुग्णासारखं आजार थांबवण्यासाठी? कोरोना ही महामारी आहे, खरं तर त्याच्यावर अजून औषध उपलब्ध नाही, लस उपलब्ध नाही. इंटरनॅशनल लेवलला सगळ्या देशांच्या आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी मोठ्या असलेल्या या कोरोनाच्या बाबतीमध्ये चाचण्या चालू आहेत आणि आपण पाहतोय की याच्यामध्ये लवकर आपण यश प्राप्त करू. आता काही पक्ष्यांवर किंवा काही पशूवर त्यांनी त्या चाचण्या केल्या, त्याच्यामध्ये त्यांना यश मिळालं आहे, पण माणसाच्यावर ज्या काही समजा त्यांचे चाचण्या चालू आहे, प्रयोग चालू आहे, त्याच्यामध्ये म्हणावं तसं अजून यश येत नाही आहे. आणि म्हणून आपण सगळ्या लोकांना एकच आहे की सोशल डिस्टन्सचा विषय असेल किंबहुना कुणालाही भेटत असताना आपण सर्वांनी जी खबरदारी घेतली पाहिजे ती खबरदारी आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. आता ज्यावेळेला औषध निघेल तोपर्यंत आपल्या सर्वांना तोपर्यंत वाचलं पाहिजे. आज जुन्नरची परिस्थिती ग्रामीणमध्ये सर्वात अवघड आहे. पुणे ग्रामीणमध्ये जे 13 तालुके आहेत त्याच्यामध्ये बारामती, इंदापूर, सासवड, पुरंदर, शिरोर याच्यामध्ये आपण जुन्नरची सगळ्यात म्हणजे भयावह परिस्थिती आहे आणि याचं दुःख आहे. खरं तर ही परिस्थिती आपल्या दृष्टीने योग्यतेची नाही, पण तरीसुद्धा आपण सगळे मंडळी प्रशासन त्या ठिकाणी काम करतं आहे. ठीक आहे, आता ही गोष्ट चर्चेची किंबहुना टीकेची नाही आहे, कारण ह्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी हातात हात घालून जेवढं होता येईल तेवढं आपण सर्वांचं संरक्षण केलं पाहिजे. मला दुर्दैवाने सांगावं लागेल की मेडिकल व्यवस्थेमध्ये भारत देश किंबहुना राज्य हे अतिशय मागास आहे. इथून मागच्या कालखंडामध्ये सुद्धा विधानसभेमध्ये आम्ही अनेकांनी ज्या ज्या वेळेला आक्रोश केला त्याच्यामध्ये बच्चू कडू साहेब होते, अभि होतो, दत्तमाम भरणे होते, आम्ही सातत्याने सांगितलं होते की सर्वात जास्त निधी जर कशावर आपला खर्च व्हायला पाहिजे तो आरोग्य व्यवस्थेवर. आणि पाहता पाहता तो दिवस शेवटी दुर्दैवाने उगवलाच, ही महामारी आली आणि आपल्याकडे व्हेंटिलेटर नाही. आज पुण्यासारख्या ठिकाणी फक्त 100 व्हेंटिलेटर आहे अशी परिस्थिती आपली आहे. ससूनच्या बाहेर लोक आहेत, वायसीमच्या बाहेर लोक आहेत, डीवाय पाटीलच्या बाहेर लोक आहेत, आज ॲडमिशन मिळायला मागत नाही. खाजगीमध्ये आपण पाहतो की खाजगीची परिस्थिती जी लोकांच्या खिशाला किंवा सर्वसामान्याला न परवडण्यासारखी आहे, पण अशा परिस्थितीत जे वास्तव्य आहे ते वास्तव्य अतिशय मनाला क्लेशदायी आहे. म्हणून शक्यतो ह्या रोगांना आपण नादीच न लागता आपण या रोगापासून जर सर्वजण दूर राहिलो तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी आपण आपल्या स्वतःचं संरक्षण करू शकतो. ज्यांना हायली बी पी आहे, हायली डायबिटीस आहे, किंबहुना श्वसनाचे रोग आहेत, दमा आहे, फुफ्फुसाचे रोग आहेत, या लोकांनी खूप काळजीपूर्वक वागावं. शक्यतो आपण नाही काही काम केलं तरी चालेल, आपल्या घरी सुरक्षित राहा, शांत राहा. आणि मला असं वाटतं की ठीक आहे आपल्याला काम करण्यासाठी आयुष्य आहे, पण 6 महिने जर आपण समजा शांतता धरली तर अडचण काय आपल्या सर्वांना? शेवटी आपल्याला जगायचं आहे आणि जगलो तरच आपण म्हणतात ना की सेर सलामत तो पगडी 50. आपण जगलो तर आपल्याला सगळ्या काय गोष्टी करता येईल असं नाही आहे. स्वराज्याच्या कालखंडामध्ये शिवरायांना अनेक गोष्टी माहीत होत्या की आता अडचणीचे आहे, तिथं आता आपला फार मोठा निपात होतोय, पण त्याच्या वेळेला त्या लोकांनी त्या ठिकाणी काही वेळा तह केले, प्रसंगी 4 पावलं मागं गेले, 6 महिन्याचा कार्यक्रम शांततेत घालवा. त्यांना माहीत आहे आपण जगलो, आपले मावळे जगले तर आपल्याला उद्या दिल्लीपर्यंत पोहोचता येईल. आपल्याला सुद्धा असंच करावं लागेल. सर्वसामान्य माणसाच्या अर्थकारणाची भूमिका आज पाहायला गेलं तर मेटाकुटीला आलेली आहे. आणि म्हणून तालुक्यातल्या सर्व लोकांना एकच सांगणं आहे, जी परिस्थिती तुमची आहे ती सर्वांची आहे. म्हणजे याच्यामध्ये आज टाटा बिर्ला अंबानी अदानी हे काही फार सुखी असं काही नाही, त्यांचाही फार अब्जावधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे. छोट्या माणसाचं छोटं नुकसान झालेलं आहे, पण नुकसान तर सर्वांचंच झालेलं आहे. याच्यामध्ये आपण खबरदारी घ्याल आणि तालुक्यामध्ये हा जो कुठलाही रोग नाही, आपण सकाळी उठलं तर गरम पाण्याची वाफ प्रत्येकाने कंपल्सरी नाकाद्वारे घेतली पाहिजे, तोंडातून घेतली पाहिजे. आणि 100% आपल्या छातीच्या बाबतीमध्ये पळण्याचे काय असेल किंवा रोजच्या चालण्याचे जे व्यायाम असेल, योगा असेल, ते आपण सर्वांनी प्रामाणिकपणे केले पाहिजे. जेवढी प्रतिकार शक्ती तुम्ही वाढवाल तेवढा मात्र तुम्ही निरोगी आणि आपलं आरोग्य आपण अतिशय उद्याच्या या अडचणीच्या माध्यमातून स्वतःला सुरक्षित ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. कोरोनावर मात करण्यासाठी आपल्याला दिलेले नियम आणि नियमावलीचे आपण सर्वजण पालन कराल. पुणे आणि मुंबईला कुठे जाऊ नका, शक्यतो सगळे व्यवहारासाठी आपण इथे बसूनच आहो, आपल्या होम क्वारंटाईन राहूनच आपण सगळे आपले व्यवहार पूर्ण करा. काही हरकत नाही, 6 महिन्यांनी काय तुमचं आयुष्य जाणार नाही, पण 6 महिने मात्र स्वतःसाठी काळजीच्या रूपाने तुम्ही तेवढं त्या ठिकाणी संकल्पित कराल अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. ज्या ज्या लोकांना कोरोनाग्रस्त झालेले आहेत त्या लोकांना परमेश्वराने ताकद देऊन त्या संकटातून बाहेर काढावं, आणि ज्या या संपूर्ण प्रवाहामध्ये रोज दिवस रात्र या प्रवाहामध्ये काम करतात त्यांनी मात्र निकोप आणि निश्चितपणे सावध पद्धतीने आपलं आयुष्य त्या ठिकाणी संकल्पित करावं अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतोय. दादा, माझा एक प्रश्न असा आहे की आज अयोध्येमध्ये रामलल्लाचं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन आहे, याबद्दल आपण एक मत व्यक्त करू शकतो? खरं तर मोदी साहेबांच्या माध्यमातून तिथे जे राम मंदिराचा अनेक वर्षाचा जटिल प्रश्न जो सुटला, आणि विषय म्हणजे
हिंदू मुस्लिम हा जो विषय आहे हा विषय परत धार्मिक व्यवस्थेमध्ये चर्चेला जात नाही. आम्ही वारंवार त्या ठिकाणी विचार करताना एक गोष्ट मांडली की जसे राम आहे तसे रहीम आहेत. म्हणजे थोडक्यात या सगळ्या प्रकृतीमध्ये आपण सर्व एक आहोत. शेवटी मस्जिदीत जाताना आम्हाला आमचं वाटतं आणि रामाच्या मंदिरामध्ये किंवा गणपतीच्या ठिकाणी काम करताना मुस्लिम बांधवांना सुद्धा आपलं असं वाटतं. शेवटी हा जिव्हाळ्याचा आणि एकात्मतेचा भारतीय एकात्मतेचा विषय आहे. त्यामुळे आज राम लल्लाचं जे काही समजा त्या ठिकाणी श्रीला प्रभू रामचंद्राचं मंदिर उभं राहतं त्या ठिकाणी त्या मंदिराला आपल्या सर्वांच्या वतीने तालुक्याच्या वतीने मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि खरं तर एक उद्घाटन तिकडं होतं आहे आणि हे दुसरं जे आमचे ग्रामपंचायत राजुरी हे सुद्धा मंदिर आम्हाला राम मंदिरासारखंच वाटतं कारण इथून सत्यव्यवस्थेचा कारभार आखला जाणार आहे. आणि पूर्वीच्या लोकांनी म्हणजे पूर्वी मी मगाशी बोललो की पूर्वी आमच्या ह्या गावचे पाटील असतील रामचंद्र पाटील किंबहुना आमच्या दीपक शेटचे वडील माजी आमदार म्हणून होऊन गेल्यानंतर त्यांच्या कारखान्यानंतर म्हणजे ही जी सगळे ग्रामपंचायतचे सरपंच झालेत म्हणजे याच्यामध्ये ही जी सगळी जी कर्ती मंडळी दिसतात आपल्याला आता विद्यमान म्हणून एम डी साहेब असेल किंबहुना ज्यांच्या हातामध्ये कारभार असताना सुरुवात झाली माझ्या विधानसभेचे 2014 नांदी म्हणून जिंकल्यानंतर पहिली भेट घ्यायला आले म्हटले साहेब आम्हाला आपल्या माध्यमातून खूप विकासाची अपेक्षा आहे सांगायला मावळे शेठ मात्र थोडेसुद्धा त्या ठिकाणी मागे राहिले नाहीत. राजुरीच्या विकासाच्या उंचीवर मात्र या सगळ्या लोकांनी दीपक शेटचे वारंवार फोन राहिले एकनाथ शेटचे एकनाथरावांची मदत राहिली आणि या सगळ्या मंडळीने राजुरी माझं या तालुक्यामध्ये कसं पुढं राहील याचा विचार करत आहे तुमच्या कालखंडामध्ये या लोकांनी केला. आणि म्हणून हे माझ्या दृष्टीने ग्रामपंचायत राजुरी हे राम मंदिर आहे याचं उद्घाटन आज या ठिकाणी होतं आहे. निधी सर्वांचे आलेले आहेत माझा त्याच्यामध्ये खरेचा वाटा आहे. आणि आज संपूर्ण राजुरीचे रस्ते आपण पाहत आहेत. एक तो जुना राज्यमार्ग जो होता तो एम डी साहेबांनी केला जवळजवळ सगळं सिमेंट कॉम्प्लेक्सचं त्या ठिकाणी आपल्याला बॅकिंग मिळालं. वाडे असेल लढे असेल तुमचं इकडे डुबी असेल तुम्ही कुठले रस्ते घ्या तुमचा आता आवाटेचा रस्ता असेल काय रस्ते झालेत म्हणजे इथून मागच्या कालखंडाला जेवढी काही गरज होती त्या गरजेची उंची राजुरी ग्रामस्थांच्या माध्यमातून माझ्यासारख्या छोट्या पामराने एक साध्या कार्यकर्त्याने ते गाठण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आणि कुठेच हेवे दावे नाही आमचं प्रेम फार आहे एकमेकांच्या बाबतीमध्ये राजकीय कुठेही द्वंद्व नाही म्हणजे शाकरीसारख्या मुलाने गणपती म्हणजे माझी पाकडे घेऊन माझ्यापुढे पळावा म्हणजे याच्यासारखं आधी अजून याच्यापेक्षा अजून आदर्श उदाहरण आयुष्यामध्ये काय असलं पाहिजे. आणि म्हणून राजुरीचं मला नेहमी सातत्याने अभिमान वाटलेलं आहे. तुम्ही दूध गवळ्या दुधा दूध डेअरीच्या गवळ्याची त्यांची ताकद बघा. आणि आज नाही म्हटलं तर त्यांचं आज तुम्ही राजुरीची जी तुमची जनता विकास मंडळाची बिल्डिंग बघा सोसायटीची तुमच्या असलेली विविध कार्यक्रम सोसायटीची बिल्डिंग बघा ज्ञानदीपचं काम बघा शरदचंद्रचं असलेलं तुमच्या व्यवस्थेचं अर्थकरणाचं काम बघा. राजुरी म्हणजे राजुरी आणि राजुरीच्या सर्व ग्रामस्थांना मी त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या मनापासून आजच्या या शुभदिनी मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आणि इथून हा कारभार राज्याच्या व्यवस्थेवर निश्चितपणे एक दिवस मला खात्री आहे की ग्राम ग्राम म्हणजे संपूर्ण राज्याचा आत्मा आणि ग्राममंत्री एक दिवस या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये या राजुरीच्या गावचा डंका त्या ठिकाणी वाजवला शिवराणाने हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. आणि धन्यवाद 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 धन्यवाद.